हरि ओम, मी रेखा विरा नाईक, उपासना केंद्र वेंगुर्ला. आज मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगणार आहे. हा अनुभव माझा 2014 आहे. तेव्हा मी रामेश्वर मंदिर इथे रेंटवर राहत होती. आता बापूंच्या कृपेने माझं स्वतःचं घर आहे. म्हणून मी जिथे राहत होती त्या रूम खूपच लहान होत्या. एक रूम आणि छोटंसं किचन होतं. ते किचन खूपच लहान होतं. किचनच्या ओट्याला लागून एक छोटंसं बाथरूम होतं, ओपन बाथरूम. म्हणजे पहिलं आपण त्याला मोरी म्हणू तसं होतं. माझा फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं एकत्र होतं आणि उभं राहून जेवण करू शकतो तेवढीच तिथे पेस होती. एकदा सकाळच्या 10 दरम्यान मी पेजेचा कुकर गॅसवर ठेवला आणि माझ्या छोट्या मुलीला, 1.5 वर्षाची माझी मुलगी होती, तिला आंघोळ घालण्यासाठी बाथरूममध्ये गेले. आणि पेजेचा कुकर असल्यामुळे शिट्या म्हटलं थोड्या जादा देऊया आणि मुलीला आंघोळ घालण्याच्या शिट्या मोहत होत्या भरपूर. हा माझं लक्ष नव्हता आणि अचानक कुकरमधून हवा जाऊ लागली. म्हणून मी पटकन पाठी वळून बघितलं, कुकर अलगत असा उचलून ठेवावा तसा तो खाली त्या मी उभं राहून जेवण करू शकते तेवढ्या त्या जागेवर तिथेच पडला आणि तिथे गोल गोल फिरला आणि तिथेच थांबला. माझ्या किचनमध्ये बापूंचा फोटो आम्ही असतोच. आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या कुकरचा स्फोट होणार होता किंवा तो कुकर पलटी होऊन बाथरूममध्ये तरी पडला असता तर नक्कीच आम्हाला दोघांना भाजलं असतं. पण बापी कृपेने असं काहीच झालं नाही. बापूंनी आम्हाला यातून सुखरूप बाहेर काढलं. हरिओम, श्रीराम अंबाजी.